अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांसाठी आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं सांगलीमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे. शरद पवार गटाच्या सर्व राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न घेऊन आता या महिला सांगलीमध्ये रस्त्यावर उतरलेल्या आहेत. महिलाची एकच मागणी आहे की ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या मानधनामध्ये भरघोस अशी वाढ झाली पाहिजे. अंगणवाडी सेविकांच्या बाबतीतल्या ज्या काही इतर कामं त्यांना लावली जातात किंवा त्याचाही त्यांना वेगळा मेहनताना मिळाला पाहिजे आणि जी सध्या त्यांना मानधन मिळतं आहे त्या मानधनात वाढ व्हावी अशी मागणी या ठिकाणी करतायत. आणि या घोषणाबाजीसुद्धा त्यांनी यानिमित्तानं केलेल्या अंगणवाडीच्या संदर्भात त्यांनी आग्रही मागणी या ठिकाणी केलेली आहे. मानधनवाढ या ठिकाणी झाली पाहिजे आणि या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केलेली आहे. आणि महिला आघाडीच्या सर्व महिलांनी आता अंगणवाडीचा विषय हाती घेऊन या सरकारकडं या अंगणवाडी सेविकांच्या या मागण्यांबाबत लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे. आपल्यासोबत शहर जिल्हाध्यक्ष संगीता हारगे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी तुमची काय मागणी आहे आणि कशाप्रकारे सरकारचा तुम्ही निषेध केलेला आहे. आज अंगणवाडी सेविकांचं जे मानधन आहे अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यांनी वेळोवेळी मानधनवाढीसाठी त्यांच्या ग्रॅज्युएटीसाठी तसेच पेन्शन योजनेसाठी मागणी केलेली आहे. गेल्या वेळेस त्यांना तुमचं मानधन 10,000 ते 16,000 वाढ करण्यात येईल असं सांगून जी आर काढण्यात आला पण त्या जी आरची कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नाही आहे. त्याच मानधनावर त्यांना ठेवण्यात आले. आता सध्याची परिस्थिती वाढती महागाई बघितली तर अंगणवाडी सेविकांना या महागाईत त्यांचा पगार परवडत नाही आहेत. बऱ्याचशा अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, ह्या विधवा आहेत. त्यांना घरातून पुरुष मंडळाचा कोणताही हातभार नाही तर अशा महिलांवर अन्याय केला जात आहे. आज त्यांच्याकडनं ऑनलाईनद्वारे शासनाच्या प्रत्येक योजनेचं काम लावलं जात आहेत. अंगणवाडी सेविका ह्या दिवसभर फिरून काम करतात उन्हातानात आणि संध्याकाळच्या वेळेस परत त्या ऑनलाईनवरही ती शासनांच्या योजना पूर्ण व्हाव्यात आणि शासनाचं काम करून द्यायच्यासाठी त्यांच्यावर तगदा लावला जातो आणि त्या रात्रभर ऑनलाईनवरती त्यांना कोणताही ऑनलाईन मोबाईलवरचा वापरात येणारा कुठल्याही त्यांना फी देण्यात येत नाही किंवा त्याचं मानधन देण्यात येत नाही. त्या स्वतःचा पैसा खर्च करून या योजना त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना त्यांची कोणतेही मानधन वाढ करून दिलेलं नाही आहे. त्यांच्या ग्रॅज्युएटीबद्दलचा कोणता निर्णय झालेला नाही आहे. त्याचबरोबर त्यांना जे पेन्शन योजना आहे त्या संदर्भात कुठला निर्णय घेतलेला आलेला नाही आहे. तर त्याबद्दल आम्ही सरकारचा निषेध करतो आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंगणवाडी सेविकांच्या आणि आशा वर्कर्सच्या मागे ठामपणे उभे असणार आहे. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आता अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या मानधनाचा विषय घेऊन रस्त्यावर उतरलेले आहे. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या सर्वच महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत सरकारकडं या प्रश्नाचं गांभीर्यानं सरकारनं लक्ष देऊन हा प्रश्न मिटवावा अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे. भरघोस मानधनवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस सांगलीमध्ये आक्रमक झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.